विनस करे थे ना। कर नमस्कार, माय कोकणच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मी कैलास गांधी, या ठिकाणी दापोलीतील अनेक नामवंत नागरिकांबरोबर कोरोना, निसर्गवादळ आणि कोकण या विषयावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आज आपल्यासोबत दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर प्रमोद सावंत आहेत, त्याचबरोबर दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश भागवत, त्यानंतर दापोलीतील नामवंत सर्जन डॉक्टर कुणाल मेहता, त्यानंतर हॉटेल व्यावसायिक आणि कृषी व पर्यटन विषयाचे अभ्यासक सचिन तोडणकर आणि दापोलीतील धडाडीचे पत्रकार प्रसाद रांदडे। दापोलीवरती कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती दापोलीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये दापोलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या नाहीत, मात्र मुंबईवरून ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्या अनेक नागरिकांमुळे दापोलीची कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांची किंवा रुग्णांची संख्या ही वाढत गेली, मात्र त्यावरती पूर्णपणे कंट्रोल म्हणता येईल किंवा त्यावरती पूर्णपणे इथल्या वैद्यकीय यंत्रणेने मात केली आणि जवळजवळ आपण म्हणू शकतो की दापोली तालुक्यामध्ये या क्षणी एकही केस कोरोना पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह असलेली नाही। पण यातून सावरत असताना असं समोर आलं की अचानकपणे दापोलीवरती निसर्ग वादळाची आपत्ती ओढवली आणि दापोली तालुका पूर्णपणे विस्कळीत झाला। तर या दोन आघातांवरती सावरताना म्हणता येईल किंवा या दोन आघातांच्या पार्श्वभूमीवरती आज आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत। आपल्यासोबत मी ओळख करून दिलेत डॉक्टर भागवत यांची। मी सुरुवातीला डॉक्टर भागवत यांच्याकडे जातो। आजच्या क्षणी दापोलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आपल्याला जरी दिसत नसली तरी भविष्यामध्ये जो पाऊस येऊ घातलेला पाऊस आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय खबरदारी घ्यावी लागेल किंवा काय आपल्यासमोर वाढून ठेवलेलं असू शकेल याविषयी मी त्यांना आपलं मत व्यक्त करण्याचा विनंती करतो। नमस्कार, मी डॉक्टर महेश भागवत, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दापोली। आपण आज इथं मला बोलवून माहिती देण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा माय कोकणचा आभारी आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की दापोली तालुक्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला म्हणजे आता आजपर्यंत आपल्याकडे 49 करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत। त्या 49 पैकी आतापर्यंत आपण 27 रुग्ण पूर्णपणे बरे करून घरी सोडलेले आहेत आणि त्यांची आता सध्याला परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे, सगळे रुग्ण ठणठणीत चांगले आहेत। हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की करोना म्हणजे असं फार भयंकर काहीतरी आहे आणि तो झाला म्हणजे माणूस जातोच असे जे एक भीती निर्माण झाले तसे भीती बाळगण्याची काही गरज नाही आहे। लोकांनी स्वतःहून पुढं आलं पाहिजे आणि आपल्याकडे आता जे हे आहे की आता जे एक आता गांधी सरांनी सांगितलं की एक जो आपल्याकडे एक आपत्ती आली निसर्ग वादळाची, त्या आपत्तीमुळे बरंचसं जनजीवन आपल्याकडे विस्कळीत झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि त्यामुळे जे आपण आपल्या दापोली तालुक्यामध्ये फार उत्तम रीतीने सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात होतं, ग्रामकृती दल खूप सुंदरपणे काम करत होते, आपले आरोग्य यंत्रणा चांगलं काम करते, परंतु ह्या वादळामुळे बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा विस्कळीत झाल्या। लोकांना नाईला जास्त एकमेकामध्ये मिसळायला लागलं कारण राहायला जागाच नव्हती, छप्परच नाही अंगावर डोक्यावर अशी परिस्थिती झाली होती। त्यामुळे थोडंसं आता ह्यापुढे आपल्याकडे थोडे केसेस वाढण्याची वगैरे शक्यता आहे। त्याचप्रमाणे आता लॉकडाऊन उठल्यानंतर अनलॉक 1 चालू झाल्यापासून आपल्याकडे मुंबईतून येणाऱ्या लोकांची संख्या पण वाढत आहे, त्यापैकी पण काही जण आता अनलॉक उठल्यामुळे बरेचसे लोक आपले आपण कोकण कृषी विद्यापीठाचं ह्यामध्ये म्हणजे मला आपल्या कोकण कृषी विद्यापीठाचे खास धन्यवाद द्यावे लागतील की आपल्या करोनाच्या ह्या लढ्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने आपल्याला फार सुंदर मदत केलेली आहे। त्यांनी त्यांच्या इमारती आपल्याला वापरायला दिलेल्या आहेत, त्यांच्या त्या इमारतीमध्येच आपलं आता कोविड केअर सेंटर चालू आहे। त्या कोविड केअर सेंटरमध्ये आपण रुग्ण ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करून
त्यांना सुविधा देत आहोत याबद्दल आधी मी कोकण कृषी विद्यापीठाचे आभारी आहे. त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये त्यापैकी 27 बरे होऊन गेलेले आहेत, पण सध्या आपल्याकडे 12 रुग्ण आहेत. गांधी सर मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करतो, आपल्याकडे 12 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत दापोली तालुक्यामध्ये. त्यातले 8 रुग्ण सध्या आपल्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये जे आपण कोविड केअर सेंटर केलेलं आहे तिथे ॲडमिट आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये आहेत की ते काही दिवसात बरे होऊन घरी जातील अशा परिस्थितीत आहे. 4 रुग्ण हे रत्नागिरीला ॲडमिट आहेत आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आणि आपल्याकडे आत्तापर्यंत दापोली तालुक्यामध्ये 5 रुग्ण हे दुर्दैवाने मयत झालेले आहेत, परंतु ते मयत जरी झालेले असले तरी त्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच इतर दुर्धर आजार होते, त्यामुळे ते म्हणजे 5 रुग्ण मयत झाले म्हणून घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. मला सांगायचं एकच गोष्ट आहे की जे सध्या आपल्याकडे जे बाहेरून लोक येत आहेत आपल्या तालुक्यामध्ये, जे पर किंवा कंटेनमेंट झोन्स जे आहेत त्या कंटेनमेंट झोनमध्ये येत असतील, तर त्यांनी मला एकच विनंती आहे की कृपया त्यांनी आपल्या आरोग्य यंत्रणेला मदत करावी आणि आपण जर असाल तर त्वरित आपलं शेतकरी भवन कोकण कृषी विद्यापीठ येथे स्क्रीनिंग सेंटर आहे जे 24 तास चालू असतं, त्या सेंटरमध्ये भेट देऊन आपलं स्क्रीनिंग करून होम क्वारंटाईन करून घ्यावं. आणि जे सूचना आहेत त्या सूचना व्यवस्थित पाळाव्या. आपण सगळ्यांनी जर मदत केली तर करोनाला आपण नक्की सगळे मिळून मात देऊ शकतो. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर म्हणाले की कोरोनापासून घाबरण्याची आपल्याला कोणालाही गरज नाही आहे, मात्र निश्चितपणे आपण काळजी घेतली पाहिजे. मी याच प्रश्नासहित पुन्हा एकदा आपल्या बरोबर असलेले दापोलीतील नामवंत सर्जन कुणाल मेहता यांच्याकडे जातो. मी त्यांना हाच प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. हां, मी पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो आहे कुणाल मेहता यांच्यासाठी. आपल्या इथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आपल्या कंट्रोलमध्ये आहे, आणि एक मी मला डॉक्टरांनी मगाशी करेक्ट करून सांगितलं की आपल्याकडे 12 रुग्ण या ठिकाणी आपल्याकडे ॲक्टिव्ह आहेत, त्यापैकी 4 मला वाटतं रत्नागिरीमध्ये आहेत आणि 8 जण हे आपल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या जे आपलं किसान भवन आहे तिथल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, आणि ते त्यांची जी स्थिती आहे ती अत्यंत चांगली आहे, म्हणजे ते काही दिवसांमध्ये बरे होऊन बाहेर पडतील. फक्त आपल्या समोर येऊ घातलेल्या परिस्थितीमध्ये, म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी लॉकडाऊन अनलॉक केल्यानंतर जी पुढे काही परिस्थिती उद्भवू शकतो, त्याचबरोबर आणखी एक गोष्ट या दरम्यानच्या काळात घडली ते म्हणजे या वादळामुळे असं झालं होतं की जगण्याचा प्रश्न हा संसर्गापेक्षा फार मोठा झाला आणि त्यामुळं लोक त्या अनुषंगाने एकमेकामध्ये मिसळली, तर त्यामधून काही ॲक्टिव्ह केसेस आपल्यासमोर येऊ शकतात. तर या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल, काय उपाययोजना कराव्या लागतील किंवा काय तरतूद करावी लागेल, याविषयी मी मत जाणून घेतो आहे डॉक्टर कुणाल मेहता यांचं. नमस्कार. सुरुवातीला जे आपल्याकडे काही रुग्ण आले होते ते सगळे मुंबई हिस्ट्री असलेले पेशंट्स आपल्याकडे होते, त्यांना आपण यशस्वी उपचार केलेले होते. पण आता जे रुग्ण आलेले आहेत ते एक आपल्याकडे दुर्दैवी संकट आलं होतं, निसर्ग वादळ हे काही दिवसापूर्वी आलं होतं. ह्यामुळे जे अनेक लोकांना आपण होम क्वारंटाईन केलं होतं त्यांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, त्यामुळे ही लोकं रस्त्यावर आली. त्यामुळे ह्या लोकांचा कॉन्टॅक्ट आपल्या दापोलीतील काही लोकांशी आला. तसेच या संकट आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणीवरनं मदतीचा ओघ आला, जिथे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील लोकांनी आपल्याला मदत केली, आपल्या तालुक्यातील शासकीय यंत्रणा, विविध राजकीय पक्षांनी, विविध सामाजिक संस्थांनी मदत केली, परंतु किंबहुना 50%हून अधिक मदत आपल्या जिल्ह्याच्या बाहेरून आली. काही मदत कोल्हापूरवरनं आली, काही मदत मुंबईवरून आली, काही मदत पुण्यावरनं आली, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं आपल्याला मदत आली. ही मदत ही चांगल्या हेतूने आली, पण जी मदत घेऊन घेणारी त्या साईडची लोकं असतील, मुंबईतली असतील, पुण्याची असतील, कोल्हापूरची असतील, त्यामधील एखादा व्यक्ती हा करोना संसर्गित असू शकतो आणि ती लोकं आता मदत करताना आपल्या ज्या लोक दापोरीतील लोकल लोकं होती त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असल्यामुळे आता आपल्याकडे आता कम्युनिटी स्प्रेड आपण स्टार्ट झालेला आहे. आणि आता हा कम्युनिटी स्प्रेड स्टार्ट झाल्यानंतर आता आपण ह्याच्यापासून वाचायचं कसं, तर पहिली गोष्ट म्हणजे आज मास्कचा वापर दापोलीमध्ये 90% लोकं करत नाहीत.
दर मास्कचा वापर आपण प्रत्येकाने केला पाहिजे, ते सोशल डिस्टन्सिंगचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. जेव्हा आपण आज जर तुम्ही जर दापोलीमध्ये कुठेही फिरला तर बाजारपेठ असो, दापोलीतील मेन रोड असो किंवा दापोलीतील विविध दुकानं असो, कुठेही मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही पाळत नाही आहेत लोक, त्यांनी ते पाळलं पाहिजे. काही काही लोक हॉस्पिटलमध्ये येताना सुद्धा मास्क वगैरे वापरत नाहीत, त्याचाही वापर त्यांनी केला पाहिजे आणि पूर्ण काळजी घेतली पाहिजे आपली. तसेच आता जे जास्त भीती कुणाला आहे जर कम्युनिटी स्प्रेडमध्ये, तर 55 वय जास्त आहे आणि अशा लोकांना जर डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असे TB वगैरे असे वेगवेगळे आजार असतील, तर किंवा कॅन्सरवरच्या त्या उपचार चालू असतील त्यांच्यावर किमोथेरपी वगैरे, तर अशा लोकांना जर थोडासा धोका जास्त आहे, त्यामुळे अशा लोकांनी कुठल्याही कामासाठी म्हणजे ते त्यांचं कुठल्याही शासकीयमध्ये काम असेल शक्यतो करून घ्यावं आणि कुठल्याही वेगवेगळ्या कामाकरता आपण घरातनं न बाहेर पडता आपला जे आपल्या घरातली तरुण पिढी आहे त्यांनाही जर इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावं आणि गरज असल्याशिवाय कुणीही घराच्या बाहेर पडू नये. निश्चित स्वरूपामध्ये काळजी घेणं आजही आवश्यक आहे. दापोलीमध्ये अनेक नागरिक हे मास्क न लावताना फिरताना दिसत आहेत आणि त्याबरोबरीने आणखी एक गोष्ट अशी लक्षात येते की मास्क हा फक्त तोंडाला लावायचा आहे आणि तो त्याचा आणि नाकाचा काही संबंध नसल्यासारखे अनेक जण मास्क लावून फिरत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या आजूबाजूला घोंघावत असताना आपण निश्चित स्वरूपामध्ये काळजी घेतली पाहिजे. थोडंसं आपण वादळाच्या दिशेने वळूया. या निसर्ग वादळाने कृषी क्षेत्राची फार मोठी हानी झाली आणि यामध्ये अनेक वर्ष म्हणजे 20-25 वर्ष ज्या आपण म्हणू पोटच्या मुलासारख्या माहिती आहेत त्या पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्या आणि कोकणच्या या पट्ट्यामधला किंवा या परिसरामधला जो शेतकरी आहे तो थोडासा अनेक वर्ष मागे गेलेला आहे आणि या पार्श्वभूमी जी पडझड झाली त्या पार्श्वभूमी का किंवा त्या अनुषंगाने या ठिकाणी काय करावं लागेल, शासनाने प्रशासनाने काय करावं लागेल आणि यामध्ये कृषी विद्यापीठ काय योगदान देईल किंवा काय योगदान देण्याचं कृषी विद्यापीठाने ठरवलं आहे याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण जाऊया आता या ठिकाणी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे. नमस्कार. जसं आत्ताच मला एक प्रश्न विचारला गेला की निसर्ग वादळामुळे झालेलं नुकसान, पण तत्पूर्वी कोविडमुळे सुद्धा कोविड-19 हा जो प्रसार सुरू झाला त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं, या लॉकडाऊनमध्ये सुद्धा शेतकऱ्याला फार मोठा फटका बसला. सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये जे काही उत्पादन होतं, विशेषतः कोकणातला विचार करायचा झाला तर हे जे फळांचं उत्पादन होतं ते उत्पादन शेतकऱ्याला मिळालं, परंतु त्याचं ते मार्केटिंग करू शकले नाहीत, कारण काय ट्रान्सपोर्टेशन जे वाहतूक व्यवस्था त्यावेळी नव्हती, इकडून तिकडे जाण्यावर बंदी होती, त्या ठिकाणी नुकसान झालेलं होतं. त्यानंतर लॉकडाऊनच्या उत्तरार्धात शासनाने सवलत दिली, शेतीविषयक जे सुविधा असतील त्यासाठी ओपन केलं, परंतु हे होत नाही तोपर्यंत हे निसर्ग वादळ हे या ठिकाणी येऊन धडकलं. आणि जसं आता स्वतः कैलास गांधी सर म्हणाले की निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचं विशेषतः किनारपट्टीतोनात नुकसान झालं, म्हणजे पूर्वंपार त्यांच्या ज्या बागा होत्या नारळ असेल पोपळी असेल ह्या त्या संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि आता शेतकऱ्याला म्हणजे आंब्याच्या बागा असतील किंवा इतर झाडं असतील संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्या उद्ध्वस्त झालेल्या भागातून त्यांना सावरण्यासाठी काही वर्ष जातील हे निश्चित आहे. आमचं योगदान असं आहे की एक स्वयं काही स्वावलंबनातून काही श्रमदानातून मदत करण्याचं ठरवलं. काही गावांमध्ये मुरडीसारख्या गाव आम्ही एक सुरुवात केलेली आहे उद्यापासूनच, म्हणजे त्याच्यासाठी एक समिती नेमलेली आहे 18 आणि त्या 18 टीमने एक सर्वेक्षण करायचं ठरवलेलं आहे. जी बाधित गावं आहेत विशेषतः 21 मोस्ट बाधित गावांची लिस्ट काढून आम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी सर्वे करण्याचं ठरवलेलं आहे. उद्यापासूनच आपण ते करणार आहोत. त्या सर्वेमध्ये आपल्या असं लक्षात येईल की नेमकं कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. ह्या ठिकाणी एक सांगतो की हे झालेलं नुकसान त्या ठिकाणी एक संधी पण आहे, कारण का ह्या बागा ह्या पूर्वंपार होत्या, मग आता त्यांना काही नवीन गोष्टी करता येतील, नवीन जातींची लागवड करता येईल, नवीन मॉडेल्स काही कृषीची त्यांना वापरता येईल. ह्या दृष्टीने आमचं एक सर्वेक्षण करण्याचं उद्यापासून ठरतं आहे
आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारावर इतर संस्था सुद्धा ज्या समाजसेवी संस्था आहेत किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या सुद्धा मदत करण्यात आले, पण फक्त त्यांना ती एक डेटाबेस हवा तो करण्याचा आपण प्रयत्न करतोय. याशिवाय आम्ही एक तांत्रिक मार्गदर्शन करण्याचं ठरवलेलं आहे की राज्यपाल महोदयांनी असेल किंवा कृषीमंत्री महोदयांनी असेल आवाहन केलेलं आहे की आमचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजेत, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आम्ही एक तारखेला आता कार्यक्रम घेतोय की वेळास ह्या ठिकाणी, वेळासमध्ये बरेचसे आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झालेले आहेत. पुनरुज्जीवनचं आमचं एक तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानामध्ये आमचं अशा लक्षात आलं की आमची जी इथे या ठिकाणी पुनरुज्जीवित केलेली जी बाग आहे त्या बागेला ह्या वादळामध्ये काडीचंही नुकसान झालेलं नाही, परंतु ज्या ठिकाणी मोठी झाडं आहेत की त्यांचा विस्तार मोठा आहे त्या मात्र ठिकाणी भरपूर नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. तर या ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरून ह्या बागा त्यांच्या ज्या जुना आहेत त्या पुनरुज्जीवित करून त्या ठिकाणी हे करता येईल का, अशा प्रकारचं आपण एक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आत्ता एक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की समजा नारळ असेल, पोपळी असेल किंवा आंबा असेल, काजू असेल, नवीन लागवड केल्यानंतर एक 7 ते 8 वर्ष उत्पादन मिळालं जातं, तर त्यामध्ये त्यांना काही शॉर्ट टर्म जी पिकं आहेत ती घेऊन काही उत्पादन काढता येईल का. तर निश्चितच ह्या सीझनमध्ये एक कंद पिकांची लागवड त्यांनी करावी असं एक आम्ही त्यांना प्रस्तावित केलेलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर बागा साफ झाल्यानंतर त्याच्यात केळीची लागवड करता येईल किंवा फुलझाडांची करता येईल किंवा रब्बीमध्ये भाजीपाला घेता येईल. आणि अशा प्रकारे जर त्यांनी काही प्रयोग केले तर निश्चितच एकत्रित करून त्याचं मार्केटिंगसुद्धा आपल्याला दापोलीसारख्या ठिकाणी करता येईल आणि त्यातून शेतकऱ्यांना सावरण्याची संधी मिळेल. अशा प्रकारे आम्ही विविध उपाययोजना आणि विविध संस्थांचं मदत घेऊन शेतकऱ्याला निश्चितच आपण उभं राहण्यासाठी निश्चित प्रयत्न करत आहोत. धन्यवाद सावंत सर. निश्चित स्वरूपामध्ये जी तालुक्यामध्ये हानी झालेली आहे त्या हानीच्या अनुषंगाने कोकण कृषी विद्यापीठाच्या टीमतर्फे या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे आणि या आपत्तीचं संधीमध्ये रूपांतर करता येईल का, या अनुषंगाने निश्चित स्वरूपाचे प्रयत्न चालू आहेत असं डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं. आपण लाईव्ह असल्यामुळे काही या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. दापोलीतील पत्रकार चंद्रशेखर जोशी यांनी विचारलं आहे की आता कम्युनिटीचा जो स्प्रेड आहे तो वाढू लागला आहे, तर या अनुषंगाने काय काळजी विशेष घ्यावी लागेल. मी महेश भागवत यांना याचं उत्तर द्यायचं विनंती करतो. याचबरोबरीने आणखी एक प्रश्न विचारला आहे त्यांनी की व्हेंटिलेटर सुविधा दापोलीत सुरू होणार आहे का, आणि दापोलीतील जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये किंवा आपण जी कोविड सेंटर सुरू केलेलं आहे तर त्या ठिकाणी. अविनाश बर्जे यांनी प्रश्न विचारला आहे की या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढली तर आपण किती रुग्णाला या ठिकाणी ट्रीट करू शकतो किंवा त्यांना आपण यशस्वीपणे उपचार करू शकतो. नमस्कार. खूप चांगले प्रश्न आहेत. पहिला आधी मी उत्तर देऊ शकतो की दापोलीमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय दापोली इथे उपलब्ध आहे. आपल्याकडे एक व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. त्याचबरोबर हा करोना हा विषय फक्त आणि फक्त सरकारी रुग्णालयांचाच आहे असे विषय नाही. आपल्याकडे जे आपली IMA संस्था आहे, आपले दापोलीचे जे सर्व वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्वांनी सर्व देखील ह्या लढाईमध्ये आपल्यासोबतच आहे. आपल्या दापोली तालुक्यामध्ये आपल्याकडे म्हणजे आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये एक व्हेंटिलेटर उपलब्ध आहे आणि खाजगी दवाखान्यांमध्ये 2 उपलब्ध आहेत व्हेंटिलेटर्स. त्याचप्रमाणे दुसरा जो अविनाश प्रश्न विचारला की किती बेडची वगैरे हे आहे, तर आपल्याकडे जे कोविड केअर सेंटर आहे त्या जे कोकण कृषी विद्यापीठाच्या आवारामध्ये किसान भवन इथं आहे, तिथं आपल्याला 60 पेशंट्स ठेवता येतील एवढी आपली क्षमता आहे. आजपर्यंत आपल्या म्हणजे ह्या 3 महिन्यामध्ये पूर्ण 3 महिन्यामध्ये आपल्याकडे आत्तापर्यंत 49 पेशंट आलेले आहेत, पण तरीही आपल्याकडे किमान 60 पेशंट आपण ठेवू शकतो एवढी आपली क्षमता आहे. आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, त्यासाठी आवश्यक जे साधनसामग्री लागणार आहे ते आपण उपलब्ध केलेली आहे. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर आपल्याकडे आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये 20 खाटांची DCHC म्हणजे जे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे ते चालू करण्याचा आपला मानस आहे, परंतु त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि इतर साधनसामग्री ही देखील थोड्या दिवसामध्ये आपल्याला कलेक्टर साहेब पुरवणार आहेत, तर त्यानंतर ते चालू होईल. तर तशी घाबरून जाण्याची गरज नाही. सध्या आपल्याकडे बेड आहेत, व्हेंटिलेटर पण आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो आपल्याकडे 2 दिवसापूर्वी जे व्हेंटिलेटर आपल्याकडे आहे पण व्हेंटिलेटर चालवण्यासाठी जे डॉक्टर लागतात ह्याची बऱ्याच ठिकाणी कमतरता आहे, परंतु आपल्याकडे आपले खाजगी व्यावसायिक आपल्या येथील फिजिशियन डॉक्टर सुयोग भागवत
त्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी ऑन कॉल बेसिसवर आपल्याकडे का खास करोनाच्या काळामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे असं आपल्याला कळवलं होतं. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे जर तशी परिस्थिती आली तर आपल्याकडे फिजिशियनही उपलब्ध आहे, व्हेंटिलेटरही उपलब्ध आहे, त्यामुळे तशी घाबरून जाण्याची सध्याला गरज नाही. धन्यवाद. पुरेशी आपल्या ठिकाणी यंत्रणा किंवा व्यवस्था आपल्या इथे आरोग्याची आहे याची खात्री या ठिकाणी आपल्याला भागवतांनी दिली. या पार्श्वभूमीवरती आणखी एक महत्त्वाची गोष्ट या दापोली तालुक्याच्या दृष्टीने घडली, ती म्हणजे ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला दापोलीतला पूर्णपणे पर्यटन व्यवसाय आहे तो पूर्णपणे बंद झाला. आणि तो बंद झालेला असताना आणखी त्याच पार्श्वभूमीवरती वादळ आलं आणि अनेक या ठिकाणचे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांचे जे उद्योग आहेत किंवा त्यांचे हॉटेल्स आहेत त्यांची पण निसर्गाने हानी केली. तर या पार्श्वभूमीवरती या हॉटेल व्यावसायिकांना उभं राहण्यासाठी किंवा हॉटेल व्यावसायिकांसमोर कोणते प्रश्न या ठिकाणी आता उभे राहिलेले आहेत तर याविषयी आपण मत जाणून घेऊया. या ठिकाणी दापोलीतील या विषयाचे अभ्यासक म्हणू आणि स्वतः हॉटेल व्यावसायिक असलेले सचिन तोडणकर यांच्याकडून. नमस्कार. सर्वप्रथम खूप माझ्या लोकांचं आभार त्यांनी इथे मला बोलावलं. मला या थोडंसं पार्श्वभूमी पर्यटन व्यवसायाची पार्श्वभूमी सांगायला आवडेल. साधारणपणे हा पर्यटन व्यवसाय दापोलीमध्ये जो वाढीस लागला तो 95 पासून लागला. 95 ते 2000 पासून हा पर्यटन व्यवसाय इथे वाढीस लागला. खऱ्या अर्थाने सुरुवातीला कोकणची माणसं सगळी मुंबईवरती अवलंबून होती आणि कोकण आत्मनिर्भर व्हायला लागलं ते 2020 पासून कोकण आत्मनिर्भर व्हायला लागला. त्यालाही पर्यटनाची पार्श्वभूमी होती. पर्यटन उद्योगामुळे इथे रोजगार निर्मिती झाली आणि लोकांच्या हातात पैसा कळू लागला. हा आता व्यवसाय एक साधारणपणे पर्यटनाचा हंगाम दापोली तालुक्यामध्ये 80 ते 90 दिवस ते 100 दिवसापर्यंत आता होऊ घातला होता. यावर्षी पहिलं जे वादळ आलं ते दिवाळीमध्ये आलं, ओखी वादळ. आणि ओखी वादळाचा फटका हा पर्यटनाला आमच्या बसला. त्याच्यानंतर थोडंसं कुठेतरी आम्ही डिसेंबरमध्ये सावरत होतो आणि फेब्रुवारीमध्ये कोविडचं सुरू झालं. कोविड ज्या वेळेला पुण्यामध्ये पहिला पिंपरी चिंचवड आणि ह्या भागामध्ये सापडला आणि इथे येणारा पर्यटक हा बहुतांशी पुण्यातला असल्या कारणाने आम्हाला पहिला निर्णय घ्यावा लागला. म्हणजे लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर 21 तारखेला आपल्याकडे 21 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं, त्याच्या अगोदर आम्ही 14 मार्चलाच निर्णय घेतला की आपल्याकडे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद करावा लागेल. म्हणजे आम्ही 14 मार्चपासूनच लॉकडाऊन सुरू केला. आमच्याकडे पर्यटन व्यवसाय आम्ही 14 मार्चला पहिला शेवटचा घेतला. त्याच्यानंतर आम्ही आजपर्यंत इथे पर्यटक व्यवसाय घेतलेला नाही. म्हणजे 14 मार्चपासून आत्तापर्यंत आमचा पूर्णपणे पर्यटन व्यवसाय बंद आहे. पर्यटन व्यवसाय कोविडमुळे संपतोय. कोविड आता या टप्प्यात आलं आणि आता जो 3 जूनला निसर्ग वादळ झालं. म्हणजे आम्ही म्हणत होतो की कोविड साधारणपणे आपल्याला जून जुलै ऑगस्टपर्यंत संपेल आणि आपला ऑगस्टपासून आपला व्यवसाय चालू होईल. म्हणजे आपण पूर्वपदावरती येऊ. आत्ता 3 जूनला जे वादळ झालं त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे पर्यटन व्यवसाय आम्ही म्हणत होतो की आमचं सगळं शाबूत आहे म्हटल्यावर ते आपण ते करू शकू. पण आता आमचं पर्यटन व्यवसायातले सगळे व्यवसायच आमचा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला. आमचे सगळे जे पर्यटन संकुल आहेत ते आज उद्ध्वस्त झालेले आहेत. इथे जो पर्यटन व्यवसाय वाढला आहे तो इथल्या स्थानिकांनी आपल्या बागेमध्ये म्हणजे नारळ पोपळीच्या बागेमध्ये थोडंसं पूरक म्हणून शेतीला पूरक म्हणून तो व्यवसाय केला. MPTCच्या माध्यमातून ब्रेड अँड ब्रेकफास्ट या योजनेतून हा व्यवसाय झालेला आहे. आता तो व्यवसाय पूर्णपणे कोलमडलेला आहे. हा व्यवसाय करताना आम्ही बँकेकडून लोन घेतलेली आहेत. ही जी लोन घेतलेली आहेत ती प्रायव्हेट बँकेकडून घेतलेली आहेत. म्हणजे सहकारी बँक कोऑपरेटिव्ह बँक नॅशनलाइज बँकेकडून लोन घेतलेली नाही आहे. आता आम्हाला त्याच्यातून उभारी घेण्यासाठी शासनाकडे त्या पद्धतीने मागणी करावी लागेल की ह्या पर्यटन व्यवसायाला जर आता पुढे चालना द्यायची असेल तर कुठेतरी आम्हाला बँकेकडून आम्हाला लोनमध्ये किंवा
लोनच्या व्याजदरात कुठेतरी सूट, अशा पद्धतीने आम्हाला त्यातून सावरावं लागेल. त्याचबरोबरती शासनाने हा पर्यटन व्यवसाय पुढे, कारण आता एक आहे, सरांनी मगाशी जसं सांगितलं की बागासाहेब उद्ध्वस्त आहेत आणि आता इन्स्टंट पैसे जर पाहिजे असतील त्याच्यातून, कारण आपल्याकडचे जे फलोद्योग ॲग्रिकल्चर क्रॉप आहे ते सगळे नारळ असेल सुपारी असेल ते 7 ते 8 वर्षांनी उत्पन्न देणार आहे. म्हणजे आता जर आपल्याला त्याच्यातून सावरायचं असेल तर पर्यटन हाच व्यवसाय आपल्याला इन्स्टंट पैसे देऊ शकतो, लगेच पैसे जे काय देऊ शकेल, म्हणजे पर्यटन व्यवसायाला चालना देणं गरजेचं आहे. आता जो पर्यटन हंगाम जर आपण पाहिला तर साधारणपणे 80 ते 90 दिवसाचा होता. म्हणजे आम्ही काय करत होतो, जेमतेम आमचं सगळं पर्यटन व्यवसाय आणि आमचं जे काय कुटुंबाचं चरित्र आहे त्याच्यावरती सांभाळत होतो. आता जर आम्हाला त्याच्यातून सावरायचं असेल तर हा पर्यटन हंगाम आम्हाला वाढवावा लागेल. 80 ते 90 दिवसाचा हंगाम जो आहे तो साधारणपणे 120 दिवस ते 140 दिवस जाण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे काय करायला लागेल तर पायाभूत सुविधा आम्हाला तिथे निर्माण करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे आमचा जो पर्यटन जो पर्यटक आहे तो मुंबई पुणे पुण्यामधला 80% पर्यटक इथे येतो, 10% पर्यटक हा मुंबईतला येतो आणि 10% पर्यटक हा इतर जिल्ह्यातून येतो. आता गव्हर्नमेंटने जर आम्हाला मदत करायची झाली तर आपला हा जो कोकण भाग आहे तो दुसऱ्या राज्यात पण त्याचं मार्केटिंग होणं गरजेचं आहे. आणि जर पर्यटन दिवस वाढले आणि जो आता हा जर पर्यटन जर बघितलं तर कर्दे मुरुड लाडगर आहे आणि अफेक्टेड जो एरिया आहे तो लाड आंजर्ला पासून आडव केळशी हा भाग आहे, तिथे सुद्धा पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी शासनाने मध्ये आम्ही एक राज्य शासनाकडे काही पर्याय सुचवले होते की पर्यटन वाढीसाठी इथे काही आपला हा तालुका पवित्र 3 भारतरत्नांची पवित्र भूमी आहे, त्यात 3 भारतरत्नांचं एक एकत्रित स्मारक जर झालं तर इथे एक पर्यटनाचा एक आकर्षणाचा विषय ठरेल. त्यांचं जे साहित्य उपलब्ध इथे करून दिलं, त्यांच्याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिली, तर इथे परराज्यातून किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक त्या म्युझियमला त्या स्मारकाला भेट द्यायला येतील आणि त्यानिमित्ताने इथलं पर्यटन वाढेल. त्याचबरोबर ती हे समुद्र जीवन जे आहे हे आता समुद्र बघायला येतात, नुसतं समुद्र पोहतात, तिथून आज कसं पर्यटन होतं आहे तिथे समुद्र बघितलं जातं, समुद्रात पोहलं जातं, मासे खाल्ले जातात आणि पर्यटक निघून जातो. पण हे समुद्र जीवन जे आहे ते ॲक्वेरियमच्या स्वरूपात जर दाखवलं गेलं त्याच्यासाठी मला वाटतं कोकण कृषी विद्यापीठामध्ये निधी पण आता उपलब्ध झाला आहे, पण ते आता कोविडच्या ह्याच्यात ते थांबवलं नाही गेलं पाहिजे, त्याला निधी लवकर उपलब्ध झाला पाहिजे आणि ते त्याला आता चालना दिली पाहिजे. निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी जी कृषी क्षेत्राची हानी झालेली आहे आणि ती भरून देण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागेल आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर पर्यटन व्यवसायाला चालना दिली पाहिजे आणि त्या अनुषंगाने काय काय करता येतील याचा धांडोळा आपल्यासमोर तोडणकर यांनी मांडला. एक तक्रार केली जाते या अनुषंगाने झालेल्या वादळाच्या निमित्ताने की या अनेक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी या परिसरांना व्हिजिट केली, तर एक आपल्याकडे प्रश्न विचारला गेला की केळशीमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी फक्त फेरी मारून गेले किंवा त्यांनी फक्त पाहणी केली पण मदतीची व्यवस्था मात्र त्यांनी केली नाही, तर ही वस्तुस्थिती निश्चित स्वरूपाची कशी आहे आणि खरोखर काय त्या ठिकाणी घडलंय याविषयी आपण मत जाणून घेऊया दापोलीतील पत्रकार प्रसाद रांदडे यांचं. निश्चितपणे दापोलीमध्ये वादळाचं संकट आल्यानंतर अनेक नेते आले, अनेक मंत्री आले, त्यामुळे निश्चित स्वरूपात म्हणावी तशी मदत पहिल्या टप्प्यात झाली नाही. शरद पवार साहेबांचा दौरा आला, देवेंद्र फडणवीस साहेबांचा दौरा आला, त्याच्यानंतर काही जी आर निघाले तातडीने शासनाने ते दखल घ्यावी लागले, विरोधी पक्ष आले, पवार साहेब आले, अतिशय मोठं नुकसान होतं तालुक्यावरती आलेलं आणि कोकणावर एकंदरीतच. त्याच्यानंतर जी आर बदलले, परवा हा जी आर बदलून आला, सगळ्यात मोठं नुकसान आपलं झाले पर्यटन उद्योग आणि बाग व्यवसायाचं. तर बागेसाठी आत्तापर्यंत हेक्टरी मदत 50,000 रुपये वाढवली, पण आता अलीकडे सांगतात की प्रति झाड प्रति बागेतलं प्रति झाडाला आम्ही उत्पन्न हे नुकसान भरपाई देणार, पण अद्यापपर्यंत शासनाने तसा काय त्याचा आदेश काढलेला नाही.
तर आता खऱ्या अर्थाने गरज आहे ती आर्थिक मदतीची गरज आहे, पण आर्थिक मदतीची गरज आर्थिक मदत जी आहे शासनाकडून मिळणारी ती आत्ता अलीकडे मिळायला लागलेली आहे. 25 कोटी रुपयाचं काल वाटप झालं आहे घरांच्या औषधा घरं पूर्ण घरांना घरांना. मत्स्य व्यवसाय आहे, आमचा पर्यटन व्यवसाय आहे, बाग आहे, हे सगळे निसर्ग झाले उद्ध्वस्त. ह्या निसर्ग वादळाने कोकणाला 100 वर्षात पहिल्यांदा असं वादळ आलेलं आहे असं जाणकार सांगतात. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. साखर उद्योगाला दरवर्षी 1000 कोटी रुपयांची सबसिडी मिळते, तर आमच्या कोकणाला काम मिळू नये. कोकणामध्ये 100 वर्षांनी एकदा आलं हे वादळ, तर त्याला मिळायला हवी. साखर उद्योगाला दरवर्षी सबसिडी मिळते, त्याला कर्जाला बँकांना तुम्ही हे देता, सबसिडी देता, तर मग आमचं कोकण मागे का? एकंदर कोकणाला कोकणाचं झालेलं नुकसान आहे जवळपास 5-1 हजार कोटीच्या आसपास नुकसान असं मला वाटतं, कारण फ्युचरचा विचार केला तर. कारण पर्यटन व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे, इथल्या बागा गेल्या आहेत, मत्स्य व्यवसायाला अडचणी झाला आहे, सगळंच झोपलं आहे. मी जगण्याचं साधनच निसर्गवादाने हरवून नेलेलं आहे, आणि याचा विचार करून शासनाने अजून भरीव आर्थिक पॅकेजची मदत करणं आवश्यक आहे, तर ती अद्याप झालेली नाही. ही आत्ता मदत झालेली आहे, पण ही पुरेशी मदत नाही आहे. मी असं म्हणत नाही की 100% शासनाने मदत करावी, पण किमान 50-60% मदत शासनाने करायला हवी, किमान जेणेकरून तो झोपलेला पर्यटन व्यवसाय किंवा झोपलेला बागायतदार तो उभा राहू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद रांदणे. एकंदरीत प्रशासनाने केलेली मदत आणि एकंदरीत राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी घेतलेली भूमिका याविषयी आपलं मत या ठिकाणी रांदणे यांनी मांडलं. आपण आपल्याकडे काही प्रश्न आलेत, त्यामुळे आपण पुन्हा एकदा डॉक्टर महेश भागवत यांच्याकडे जाऊया. एक प्रश्न विचारलेला आहे मनोज घोडेराव यांनी की रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वॅप टेस्टिंगची लॅब होण्याची काही शक्यता आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की शैलेश आटले यांनी विचारला आहे की दापोलीत कोविड टेस्ट मशीन आहे का आणि पुरेशी किट उपलब्ध आहेत का? मला वाटतं याचं उत्तर डॉक्टरांनी ऑलरेडी दिले, तरीसुद्धा पुन्हा एकदा या प्रश्नांना आपल्या व्ह्यूअर्सनी विचारलं आहे म्हणून आपण याचं उत्तर डॉक्टर भागवत देते. खूप चांगला प्रश्न आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पूर्वी सुरुवातीचे 2-3 महिने आपल्याला रुग्णांचे स्वॅब घेऊन ते जी तपासणी करून त्याचा रिपोर्ट येईपर्यंत बरीच प्रतीक्षा करायला लागत होती, कधीकधी 2-3 दिवस देखील जायचे, कारण आपल्याला ते मिरजमधून वगैरे करून घ्यावं लागेल. मिरज किंवा फार पूर्वी पुण्याला, नंतर मिरजला, त्यानंतर कोल्हापूरला, असं आपल्याला करून घ्यायचं, त्यामध्ये थोडा कालावधी जास्त होता. परंतु महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आणि आपल्या जिल्हा व्यवस्थापन जिल्ह्याचे जे आपले जे कलेक्टर साहेब आहेत, आमचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत बोल्डे सर, या सर्वांच्या प्रयत्नाने आपल्याकडे ह्या मागच्या महिने 15 दिवसापासून आपली स्वतःची अशी रत्नागिरी जिल्ह्यासाठी RT-PCR जी कोरोनाच्या चाचणीसाठी जी लॅब लागते ती लॅब कार्यान्वित झालेली आहे. आणि आता सध्या आपल्याकडे आपले जे काही आपण स्वॅब घेतो, जे रुग्णांचे आपण तपासणीसाठी स्वॅब पाठवतो, ह्याची सगळ्याची तपासणी रत्नागिरीमध्येच होते. आणि आपल्याला किमान 1 दिवसामध्ये आपल्याला रिपोर्ट उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत सांगायचं झालं तर आपल्या दापोली तालुक्यामध्ये आपण 954 रुग्णांचे स्वॅब घेतलेले आहेत, त्या सर्वांचे रिपोर्ट आपल्या 898 जणांचे रिपोर्ट आपल्याकडे आलेले आहेत. 37 लोक आपल्याकडे पॉझिटिव्ह आली होती, 49 आहेत, त्यातले 37 हे आपण स्वतः स्वॅब घेऊन निदान केलेले होते लोक. त्यामुळे स्वॅब टेस्टिंगची जी आपली यंत्रणा आहे ती आता उत्तम प्रकारे कार्यान्वित आहे. फक्त एकच यात सांगावं असं वाटेल की जे लोकांच्या मनामध्ये काही शंका असतात की आम्हाला आमच्या म्हणजे खाजगीरित्या करता येईल का, तर असं होत नाही. स्वॅब कोणाचा घेतला जावा, कसा घेतला जावा, यासाठी आपले जे ICMR आहे ह्याच्या गाईडलाईन आहेत, त्या गाईडलाईनमध्ये आपण जर बसत असू तरच स्वॅब घेतला जातो. आणि जर आपण स्वॅब घेतला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त 1-2 दिवसामध्ये आपल्याला त्याचं निदान कळत आहे सध्या, त्यामुळे त्याची काळजी करण्याची सध्या गरज नाही. आपल्याकडे आहे चांगली सुविधा चालू झालेली आहे. एक दिलासादायक गोष्ट आहे की आपल्याकडे स्वॅब घेतल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे किंवा त्याचा चाचणीचा जो निकाल आहे तो आपल्याला 2 दिवसापर्यंत मॅक्झिमम आपल्याला अवेलेबल होतो आहे. आणि जे ICMRचे जे काय आपल्याला निकष लावलेले आहे त्यानुसार सरसकट सगळ्यांचा स्वॅब घेण्याची काही जरूरत नाही. ज्यांना काही थोडेसे सिम्पटम्स मिळत असतील त्यांचाच फक्त स्वॅब घेतला जातो आहे. तर ही एक आपल्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे. या अनुषंगाने आणखी एक आपण चर्चा पुढे जाऊया आपण की एक
हा आता आलेली आपल्या समोर जी आपत्ती आहे त्याच्या अनुषंगाने आपण ही वैद्यकीय व्यवस्था किंवा मेडिकलची जी यंत्रणा आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय. पण जी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी आता असलेली वेगवेगळे आपण कर्मचाऱ्यांसहित वेगवेगळ्या आपण म्हणू की संसाधनांची जी उपलब्धता आहे ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे ट्रामापासून अगदी आपण म्हणू की बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी ती उपलब्ध यंत्रणा आहे ती पुरेशी आहे का असं काय वाटतं आपल्याला? मी कुणाल मेहता, डॉक्टर कुणाल मेहता यांना विचारतो की तुम्हाला काय वाटतं की एक सर्जन या नात्याने तुमच्या दृष्टीनं ट्रामा किंवा सर्जरीच्या दृष्टीनं आता आपल्या जी वैद्यकीय सुविधा आपल्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे ती पुरेशी आहे का? नमस्कार. जी आता आपल्या उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये आता आज वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आज उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. मी स्वतः सर्जन आहे, अजून एक सर्जन माझ्यासोबत आहेत, एक भूलतज्ञ आहेत डॉक्टर जाधव म्हणून, आणि आता फिजिशियनही आपल्याला अपॉइंटमेंट झालेले आहेत. आणि आता ते ट्रॉमाचं विचारलं तर आपल्या हॉस्पिटलला ऑर्थोपेडिशियन पण आहेत, त्यामुळे डॉक्टरांची आपल्याकडे पुरेशी उपलब्धता गव्हर्नमेंटने करून दिलेली आहे जर ट्रॉमा कन्सिडर केला तर. आणि वेगवेगळ्या सर्जऱ्या मी स्वतः करत आहे तिथे गरज असेल तर. जर ट्रॉमा असेल तर ज्या पेशंटला फक्त आय सी यूची गरज लागते किंवा ज्या पेशंटला न्यूरोसर्जन म्हणजे ब्रेन सर्जरी किंवा त्यानुसार त्या अनुषंगाने आय सी यू ठेवायची उपलब्धता लागते त्याच पेशंटला आपण फक्त पुढे पाठवतो. बाकी सगळ्या जे ट्रॉमा आहेत किंवा बाकी काही वेगवेगळ्या सर्जरीज आहेत आपण इथे करत आहेत. सध्या फक्त कमतरता म्हटली तर आपल्याकडे फक्त स्त्रीरोग तज्ज्ञाची कमतरता आहे जे सध्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाही. आणि सध्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचा जो स्टाफ आहे तो आपण नॉन कोविड आणि कोविड असे दोन्ही हॉस्पिटल चालवतोय. नॉन कोविड आपण दापोली उपजिल्हा रुग्णालय इथे चालवतोय आणि कोविड हा आपण KKV किसान भवन इथे चालवतोय. तर तिथेही आपला स्टाफ विभागलेला गेलेला आहे तरी आपला स्टाफ आज पर्यायाने एक्स्ट्रा ड्युटी करून जेवढे जे आपल्याकडे साधनं आहेत त्यातने चांगली ड्युटी करत आहे. धन्यवाद डॉक्टर. की या ठिकाणी फक्त स्त्रीरोग तज्ज्ञ सोडला तर आपल्याकडची जी परिस्थिती आहे की किंवा आपण म्हणू आपल्याकडची यंत्रणा आहे ती निश्चित स्वरूपामध्ये सुसज्ज आहे असा आपल्याला या ठिकाणी दिलासा कुणाल मेहता यांनी दिला आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे जातो आहे. एकंदरीत आपण जेव्हा कोकण कृषी विद्यापीठाचा विचार करतो तर आपण आताच्या ज्या वादळाच्या पार्श्वभूमीवरती जे इनिशिएटिव्ह विद्यापीठाने घेतले ते आपल्यासमोर या ठिकाणी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मांडले. पण आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक मला वाटतं कर्मचारी आपले साधारणतः बऱ्यापैकी आपण म्हणू की एक मोठं आस्थापन आहे या दापोलीमधलं आणि अनेक कर्मचारी या विद्यापीठामध्ये काम करत असतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात त्यांची आणि त्यामुळे या विद्यापीठामध्ये कोविड सेंटर आहे किंवा विद्यापीठामध्येच आपण म्हणू की विद्यापीठाचं एक आस्थापनेचा एक छोटासा भाग आहे तिथे कोविड सेंटर केलेलं गेलं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती याचं कुठलं इन्फेक्शन किंवा या अनुषंगाने आपल्या कर्मचाऱ्यांना याची कुठलाही बाधा होऊ नये किंवा कर्मचाऱ्यांपर्यंत ह्याचं ट्रान्समिशन होऊ नये या अनुषंगाने कोकण कृषी विद्यापीठाने प्रशासन म्हणून कोणकोणत्या उपाययोजना केल्यात याचं थोडंसं आपण जाणून घेऊया डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून. जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शासनाने जे निर्धारित नियम घालून दिलेले होते त्याप्रमाणे आपण कर्मचारी संख्या सुरुवातीला ज्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मर्यादित केली होती अगदी 5% आत्ता 100% उपस्थिती आहे. आणि त्याचबरोबर शासनाने ज्या काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याप्रमाणे त्यांचं टेम्परेचर म्हणजे नोंद करणं दर दिवशी ते आपण करतो आहे. त्यानंतर सॅनिटायझेशन करणं, आता समजा मीटिंग्स आमच्याकडे होत असतात मग मीटिंग झाल्यानंतर लगेचच सॅनिटायझेशन करून घेणं यासारख्या उपाययोजना करत आहोत. प्रत्येक एंट्रीला आपण सॅनिटायझर ठेवलेला आहे, कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझरचा वापर करूनच घ्यायचा, मास्कचा वापर कंपल्सरी करायचा, अशा प्रकारच्या योजना. आणि आम्ही युटमोस्ट काळजी घेत आहोत की आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. उदाहरणार्थ आता आमचं कोविड सेंटर, आमचं किसान भवन हे कोविड सेंटर केलेलं आहे, त्याच्याच पलीकडे आमची डेअरी आहे, आम्ही दूध ती त्या ठिकाणी विक्री केली जाते. मग आम्ही रस्ता बदलून आता त्या ठिकाणी एंट्री केली आहे म्हणजे जेणेकरून आमचा स्टाफ त्या ठिकाणी कुठेही जाणार नाही. पूर्वी आमच्या त्या कॅम्पसमध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी सुद्धा सगळी लोकं यायची, परंतु आम्ही त्याच्यावर बंधनं आणली की ह्या काळामध्ये कोणालाही त्या ठिकाणी आम्ही एंट्री देत नव्हतो. आत्ता आम्ही एंट्री केली, आम्ही एकच गेट ओपन ठेवलं होतं जेणेकरून एंट्री मर्यादित राहील, कोण आतमध्ये येतं आहे कोण नाही याची नोंद होईल. आमचं ते सध्या जे सुरक्षा अधिकारी आहेत ते प्रत्येकाची गेटवर चौकशी करतात
जर बाहेरून कोण आला असेल तर खरोखरच त्याचं काम काय आहे ह्याची नोंद घेतात आणि त्यानंतरच त्याला आतमध्ये पाठवतात. असं आम्ही प्रत्येक कर्मचारी जे आमच्या जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जे कर्मचारी आत्ता समजा बाहेरून आलेले आहेत त्यांना क्वारंटाईन केलेलं असतं नियमाप्रमाणे. काही जणांच्या फॅमिली झाल्या त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की फॅमिली जर क्वारंटाईन होत असेल होम क्वारंटाईन तर त्यांनी ऑफिसमध्ये येऊ नये अशाही प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा संसर्ग आमच्या कर्मचाऱ्यांना होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत आणि त्याप्रमाणे प्रत्येक वेळी त्यांना सर्क्युलर्सवर इश्यू करून त्याप्रमाणे जागरूकता निर्माण करत आहोत. धन्यवाद सावंत सर. कोकण कृषी विद्यापीठाने या अनुषंगाने पुरेशी काळजी घेतलेली आहे आणि छोटीशी मीटिंग किंवा एखाद्या ठिकाणी अनेक लोक जमतात अशी कोणताही इव्हेंट झाला तर ती पूर्ण जागा सॅनिटाईज करून घेतली जाते. त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅनिटायझर दिला जाऊन त्याला त्याचे हँड आहेत ते सॅनिटाईज केले जातात. त्याचबरोबरीने पायरॅक्झियासारखे प्रायमरी सिम्प्टम्स सापडत आहेत का हे चेक करण्यासाठी थर्मामीटरने टेम्परेचरसुद्धा घेतले जाते. त्यामुळे विद्यापीठाने अत्यंत सुसज्जपणे या सर्व परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपली यंत्रणा उभी केलेली आहे. या कोरोना आणि वादळाच्या पार्श्वभूमीवरती पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे कोलमडला हे आपण आता बघितलंच होतं हे आपल्या चर्चेमध्ये पुढे आलेलं आहे. पण एक हॉटेल व्यावसायिक म्हणून आपण याच्यातून आउटकम करण्यासाठी किंवा शासन मदत देईल किंवा आणखी वेगवेगळ्या गोष्टी उभ्या करून हा व्यवसाय तो उभा राहावा हे निश्चित स्वरूपामध्ये आहे. फक्त आपण एक हॉटेल व्यावसायिक म्हणून ह्याच्यातून आपल्याला पुढे येण्यासाठी किंवा याच्यातून आपण आपल्यापुरता काय एक कोणता मार्ग काढला आहे का की जसं अनेकांनी काय केलं की अनेक पार्सल पाठवत आहेत अनेक जण छोटे मोठे त्याच्या अनुषंगाने खाद्यपदार्थ पुरवण्याचा अनेकांनी प्रयत्न सुरू ठेवला आहे तर आपण या हॉटेल व्यावसायिक म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी आपण म्हणून काय इनिशिएटिव्ह घेतलेत? खरं तर हॉटेल व्यवसाय आणि रिसॉर्ट व्यवसाय याच्यातला दोन हॉटेल फरक आहे. हॉटेल व्यावसायिकांनी इथे पार्सल सेवा दिलेली आहे आता लोकांना ती घरपोच सेवा झालेली आहे म्हणजे ती शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ती होतीय. पण रिसॉर्ट व्यवसायाला काय अजून शासनाने परमिशन दिलेली नाही आहे आणि मला वाटतं हा रिसॉर्ट व्यवसाय अजून चालू व्हायला आपल्याला दिवाळीचा काळ बघावा लागेल. पण त्यावेळेलासुद्धा खूप मोठी काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शासनाच्या आत्ता ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत हे थर्मल चेकिंग आहे सॅनिटायझरचा वापर आहे. पूर्वी आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये आलेल्याला टॉयल देत होतो अन्य वस्तू आम्ही वापरायला देत होतो आता यूज अँड थ्रो टॉयल द्यावा लागेल. काही गोष्टी त्या आम्हाला चेंजेस करायला लागतील. बेडशीट असेल तर बेडशीटसुद्धा नवी देता येईल का म्हणजे त्याचे थोडंसं टेरिफ वाढवून त्याची नवी देता येईल का. टॉवेल्स आहेत ते नवे देता येतील का. अशा पद्धतीच्या काही उपाययोजना कारण टॉयल हा रियूज करतो आणि तो जर त्या कस्टमरने वापरतो दुसऱ्या कस्टमरला देताना त्याचं व्यवस्थित ते वॉशिंग होणं गरजेचं आहे. अर्थात काही गोष्टी ह्या आपल्याला कस्टमरला परवडतील की नाही याचा विचार करून करावा लागेल. अशा नवीन नवीन कल्पना राबवून तो व्यवसाय पुढे आम्हाला न्यावा लागणार आहे कारण ही कोविड कधी संपेल हे आपल्याला माहीत नाही आहे. त्याच्यावरती जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थात त्याच्यातून मुक्त होऊ. तोपर्यंत जर हा व्यवसाय करायला लागेल तर ह्या आम्हाला उपाययोजना करून शासनाची मार्गदर्शक तत्त्व घेऊन हा व्यवसाय पुढे न्यावा लागेल. आणि त्याचबरोबरती पर्यटकांना पण आश्वासित करायला लागेल की आम्ही इथे करोनामुक्त हे रिसॉर्ट आहे आणि तशा पद्धतीची काळजी घेतली जाते तशा पद्धतीचा हा परिसर त्या पद्धतीने काळजी घेतो आहे. पर्यटन व्यवसाय हा वाढवीसाठी काय काय करायला लागेल या अनुषंगाने आपल्यासमोर आपलं मत मांडलं तोडणकर यांनी. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक गोष्टीमध्ये बदल करावे लागतील. फक्त मूळ मुद्दा असा उपलब्ध राहतो की उपस्थित होतो की या अनुषंगाने किती पर्यटकांच्या मनातली भीती बाहेर जाईल निघून जाईल आणि ते पुन्हा एकदा मोकळ्या मनाने आपल्या दापोलीला पर्यटनासाठी येतील हा मात्र यक्षप्रश्न कायमच राहील. यानंतरसुद्धा मी प्रसाद रांदेडे यांच्याकडे बोलतो की आता या दोन्ही पार्श्वभूमीवरती म्हणजे कोरोनाची पार्श्वभूमी असेल आणि वादळ झालेलं असेल या दोन्ही पार्श्वभूमीवरती प्रशासकीय यंत्रणा जी या ठिकाणी राबवली गेली आणि त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अनेक प्रश्न निर्माण होताना अनेकांना वाटलं की प्रशासन प्रॉपरली काम करत नाही आहे
अनेकांना वाटलं की प्रशासनाला मर्यादा पडत आहेत, तर याच्यामध्ये एक मात्र निश्चित स्वरूपामध्ये जाणवलं होतं की कुठेतरी काहीतरी लकुनास किंवा कुठेतरी काहीतरी त्रुटी राहत आहेत आणि त्यामुळे एक सुसत्रपणे किंवा एक सुसज्जपणे हे पुढे येत नाही आणि त्यामुळे काही गोष्टींना डिले डायलिंग होते. तर मला रांदड्यांना विचारायचं की तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं की हे कशामुळे घडलं असेल की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही समाधानी आहेत प्रशासनाने काम केलं ते? या वादळानंतर तालुका प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं आहे, पण तालुका प्रशासनाला ज्या प्रमाणात मदत पाहिजे होती, म्हणजे जे तालुके अफेक्टेड नाही आहेत तिथून तलाठी ग्रामसेवक जे कर्मचारी ते यायला हवे होते, तर ते अधिकरित्या चांगल्या प्रकारे स्पॉटवरती पोचू शकले असते पंचनामा करण्याकरता, परिस्थिती पाहण्याकरता, पण तसं झालं नाही. तालुक्यातनं मागणी केली पण जिल्हा प्रशासनाकडून किंवा कमिशनर ऑफिसकडून असे समजा त्यांच्याकडनं त्या प्रमाणात मनुष्यबळ इकडे तालुका प्रशासनाला पुरवलं गेलं नाही, त्यामुळे थोडासा डिले झाला. तालुका प्रशासन काम करते, काही तक्रारी निश्चितपणे आहेत, हरण्यासारखे प्रकार घडलेले आहेत, ते दुर्दैव आहे, तर त्याची तहसीलदारने मला वाटते चौकशी लावलेली आहे, समिती नेमली त्याच्यावरती. पंचनामे होतात पण ते थोडेसे डिले आले कारण त्याचं कारण मनुष्यबळ नाही शासनाकडे. मला आता शासनाने ह्या सगळ्या पार्श्वभूमी एक सांगायचं आहे की तालुक्यामध्ये चांगला उद्योग जो निसर्गाला आपल्या पूरक आहे, आपल्या पर्यावरणाला पूरक आहे, असा उद्योग तालुक्यात येणं गरजेचं आहे. भारती शिवाड होता, दुर्दैवाने भारती शिवाड तुर्तास बंद आहे. चांगला उद्योग केंद्राने असेल किंवा राज्याने असेल, चांगला उद्योग तालुक्यात आणणं गरजेचं आहे. रायगडमध्ये असे उद्योग आले, तटकरे साहेबांनी काही रायगडमध्ये 5,000 कोटीची MRDCची घोषणा केली, असं आता ऐकायला मध्ये तरी मिळालं, पुढे काय आला माहीत नाही, पण तशा स्वरूपाची एखादी चांगला मोठा उद्योग ह्या दापोली मंडणगड तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध होतील, पूरक रोजगार निर्माण होतील, अशावेळी आणणं गरजेचं आहे. कारण आमचा पर्यटन उद्योग निस्तरंभूत झालेला आहे, थोडासा मागे आलेला आहे, तो परत उभारी घेईल. बागायतदार तो पूर्ण झोपलेला आहे, बागायतदार उभा राहायला काही वर्ष जातील. आता इथून पण दुसरी गोष्ट करायला लागेल, कोकणामध्ये निसर्ग हे संकट दुसऱ्यांदा आलेलं आहे. यापूर्वी फयान आलं, ते अचानक आलं, ते 15 मिनटं आलं गेलं कळलं नाही, पण हवामान खात्याचा आवाहन मानला की हवामान खात्याने यावेळेला पूर्वकल्पना दिली होती, 2-3 दिवस सज्जता होती, त्यामुळे जीवितहानी काही झाली नाही आणि प्रिपेअर्ड होते सगळे लोक बऱ्यापैकी. पण असं संकट 10 वर्षांनी दुसऱ्यांदा आलं म्हणजे असं संकट भविष्यात येणारच नाही असं आपण आत्ताच कोणीही थांबवणे सांगू शकत नाही. त्यामुळे घराजवळ झाडं लावताना कोणती लावावीत कोणती लावू नयेत याबाबतसुद्धा आमचं कृषी विद्यापीठ असेल किंवा ह्यामधले जाणकार असेल ते मार्गदर्शन करतील. आपण घराजवळ आंबा लावतो, नारळ लावतो, ते अशी मोठी झाडं इथून पण लावू नये, लावणं धोक्यात राहील असं वाटतं मला, तर त्याचा एक अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि रोजगाराच्या संधीसाठी एक मोठा उद्योग तालुक्यात आला पाहिजे, शासनाने मोठं पॅकेज द्यावं असं मला वाटतं. धन्यवाद रांदडे. या पार्श्वभूमीवरती अनेकांच्या म्हणजे अगदी सामान्य माणसांपासून आपण म्हणू की वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक बदल या अनुषंगाने घडले. तर मी या अनुषंगाने आपल्या इथे उपस्थित असलेल्या डॉक्टर महेश भागवत यांना विचारतो, यांना मला विचारायला आवडेल की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या एकंदरीत दिवसभराच्या जे दिनमान होतं आपलं त्याच्यामध्ये काय बदल घडले आणि ते तुम्ही बदल किती सहजतेने घेतलेत? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनमानातले बदल विचारले तर आमचे जे सर्व आम्ही जे मेडिकल प्रोफेशनल्स आहोत म्हणजे आम्ही सरकारी असू दे, खाजगी असू दे, कोणी असू दे, तर त्यांचं जीवनमान म्हणजे पूर्णतःच विस्कळीत झालेलं आहे. म्हणजे आम्ही दिवसाचे 24 तास पूर्ण वेळ हे कामच करत राहिलेलो आहे. त्याच्यात म्हणजे कधी पेशंट रात्री अपरात्री येत दिवसा येत त्याच्याबद्दल काही हेच नाही. त्यामुळे आमच्या ह्याला म्हणजे काय म्हणायचं वेळापत्रक हा विषय आता राहिलेलाच नाही, परंतु ते ठीक आहे. म्हणजे ते त्याचं म्हणजे एक समाधान पण आहे की आपण एवढी मेहनत करतो तर त्याबद्दल म्हणजे त्याचे रिझल्ट पण तसे येत आहेत, आपण रुग्ण बरे करून पाठवू शकतो. आणि दुसरं म्हणजे समाजात पण त्याचे एक काम करतात, त्याचं कौतुक पण केलं जातं. त्यामुळे असं तुमच्यासारखे लोक असे कार्यक्रम करतात त्यामुळे आम्हाला पण अजून नवीन ऊर्जा प्राप्त होते आणि परत अजून जोमाने काम करण्याची इच्छा परत आणखीन बळावत जाते. त्यामुळे आपल्या सर्वांच्या मी पहिला धन्यवाद देतो पूर्ण, म्हणजे मी फक्त उपजिल्हा रुग्णालय आणि सरकारी दवाखाने ह्याबद्दल न बोलता जे सर्व आमचे मेडिकल प्रोफेशनल्स आहेत, जेवढे आपल्या दापोली तालुक्यामध्ये खाजगी व्यावसायिक असतील किंवा जे मोठे हॉस्पिटल्स असतील
सगळ्यांच्या वतीने जे सांगतो की ह्या काळामध्ये सर्वात जास्त हाय रिस्क गट हा आमचे मेडिकल प्रोफेशनल्स आहेत, कारण सर्वात पहिला रुग्ण येतो तो त्यांच्याकडेच येतो, आणि जे आपले गावागावामध्ये खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांना तर म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे पी पी किट असेल असं सांगता येत नाही. पेशंट कधी रात्री येतो अपरात्री येतो तर ते खूप हायरिस्कमध्ये आहेत, पण तरी ते आपले जे जेवढे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्वांनी आपली सेवा अविरत ठेवलेली आहे अजूनपर्यंत. म्हणजे आपण बातम्यांमध्ये व्हॉट्सअपवर ऐकलं असेल की मुंबई पुण्यामध्ये लोक प्रॅक्टिस बंद करून बसलेत, पण आपल्याकडे तरी सुदैवाने आपल्या कुठल्याही डॉक्टरनी असं अजून तरी केलेलं नाही. सर्व लोक आपल्याला जे जमेल ती सेवा देत आहेत. तर आमचं जीवनमान म्हटलं तर निश्चितपणे विस्कळीत झालेलं आहे, घरच्यांची नाराजी होते, पण सगळं ठीक आहे. म्हणजे आपण चांगले रिझल्ट देऊ शकतो ह्याबद्दल जास्त आनंद आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. थोडंसं दिनमान सगळ्यांचं जसं बदललं आहे तसं डॉक्टरांवरती जास्त ताण आहे. त्यांना 24 तास काम करायला लागते आणि त्यामुळे त्यांना जो त्यांच्या फॅमिलीसाठी द्यायला लागतो वेळ तो निश्चित स्वरूपामध्ये कमी झालेला आहे. त्यांच्या वैयक्तिक स्वरूपामध्ये त्यांना जो वेळ आवश्यक होता तो पण कमी झालेला आहे. पण त्यांच्यामागे एक ऊर्जा निश्चित स्वरूपाची कार्यरत आहे, ती म्हणजे लोक त्यांचं कौतुक करतायत, त्यांची वाह करतायत, किंवा त्यांना त्यांच्याविषयी त्यांचं उत्तरदायित्व आहे जे लोकांचं ते मान्य करतायत, त्यामुळे ती ऊर्जा मात्र त्यांना आजही अव्याहतपणे त्यांचं काम करण्यासाठी मदत करते. आणि ही सगळ्यांची जबाबदारी राहील की या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सगळ्यांना आपण बूस्ट करत पाहिले, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्या याही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ते आपले मदत करत राहतील. मी हाच प्रश्न पुन्हा एकदा डॉक्टर कुणाल मेहता यांना विचारतो आहे की आता ज्या वेळेला डॉक्टर भागवत म्हणाले की आमचं दिनमान आहे ते चेंज झालेलं आहे, आम्ही 24 तास जवळजवळ काम करतो आहे, तर हे काम करत असताना स्वाभाविकता येणारा ताण आहे, स्वाभाविकता त्या अनुषंगाने येणारी आपल्या शारीरिक मर्यादा असतील, तर यांना ओव्हरकम करण्यासाठी म्हणून आणि ही गोष्ट आनंदाच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला आपण कोणकोणत्या गोष्टी केल्यात किंवा आपण काय आपल्यामध्ये बदल करून घेतले? स्वाभाविक आहे आता 24 तास किंवा कंटिन्युअस आपल्याला काम करावं लागतं, पण जे म्हटली ऊर्जा, तर हे जे आपण आतापर्यंत 29 पेशंट आपण डिस्चार्ज केलेले आहेत ते जाताना आपल्याला त्यांच्या शब्दात एक म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक हास दिसतं, त्याच्या डोळ्यामध्ये एक तेज दिसतं आणि त्यांनी एक आपल्याला एक भावना व्यक्त करतात, ते आपले थँक्यू म्हणतात, आभार व्यक्त करतात, त्यातूनच सगळी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अजून वाढते. आणि बाकी ते म्हटले की तणावात खाली राहताना की आपण अजून काय करतो, तर आपण एखादं छोटे छोटे मोठे छंद असतात आपल्याला, जसं गाणी ऐकणं असतं, कधी एखादं थोडंसं टी व्ही बघणं असतं, असे आपण कार्यक्रम करतो, किंवा थोडंसं आपण विरंगुळा म्हणून आणि डॉक्टर डॉक्टर मिळूनच चहासोबत अशा थोड्याशा गप्पाच्या मैफिली आम्ही रंगवतो, तेही पूर्ण नियमांचे पालन करूनच, तर अशा मी वेगवेगळ्या गोष्टी करतो. डॉक्टर मेहता यांनी एक चांगली गोष्ट सांगितली की ते स्ट्रेस रिलीजसाठी म्हणून काही छोट्या मोठ्या उपाययोजना करतात किंवा छोटे मोठे उपक्रम आपल्या पातळीवरती करतायत आणि आपलंही आरोग्य त्यांचंही आरोग्य सुरक्षित राहावं, त्यांचंही आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मी आता डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे जातो आहे. या काळामध्ये आपण या वादळाच्या काळामध्ये अनेक झाडं आहेत ती मुळापासून उन्मळून पडलेली आहेत आणि ती झाडं परत लागवड केली तर उभी राहू शकतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्या बरोबरीने आणखी एक असा प्रश्न उभा राहतो की या जी झाडं पूर्णपणे नष्ट झाली किंवा तिथे आता उगवूच शकत नाही, या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला लागवड करता येऊ शकेल? आपलं पथक निश्चित स्वरूपामध्ये यामध्ये सर्वे करतं आहे आणि तो त्याचा अहवाल देईल आणि एक फायनली त्याच्याविषयी आपली एक रूपरेषा मांडली जाईल, पण एक प्राथमिक स्वरूपामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण काय म्हणू शकाल की आपण कोणकोणत्या प्रकारची लागवड करू शकतो किंवा ही उन्मळून पडलेली जी झाड आहेत ती पुन्हा उभी करता येऊ शकतील का किंवा ती ह्या सीझनमध्ये ती उभी राहू शकतील का? ज्या ठिकाणी झाडं पूर्णपणे उन्मळून पडलेली आहेत त्या ठिकाणी काही नाही, परंतु जी झाडं कललेली आहेत काही, तर त्या ठिकाणी आपण असे प्रयोग करून केलेली आहेत. वेळवीमध्ये ठिकाणी आमच्या ठिकाणी आमच्या स्टाफने जाऊन काही 6-7 झाडं तिथे एका शेतकऱ्याची उभी करून दिली. मुरडीमध्ये पण तसंच आपण केलं, परंतु जिथे मुळापासूनच संपूर्ण उन्मळून पडले तर तिथे काही हे करण्याची म्हणजे जगण्याची ती शक्य नाही. आता ह्या ठिकाणी जिथे बागा लवकर साफ झाल्या समजा म्हणजे हे करून, तर नवीन लागवड निश्चितच करता येईल. म्हणजे आता ती सुद्धा जसं म्हटलं ना, आता पूर्वंपार काही लागवड होती त्या जुन्या जाती होत्या, मग आता आम्ही त्यांना म्हटलं की आता जर लागवड करायचीच असेल आणि पुढचा जर भविष्याचा विचार करायचा असेल तर आपण नवीन जाती विद्यापीठाने ज्या शिफारस केलेल्या आहेत
दुसरा एक प्रयोग म्हणजे घन लागवडीचा करता येईल आपल्याला, की 5x5 meter अंतरावर सुद्धा आंबा लावून आपणाला चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन घेता येईल. हा एक आता जसे म्हणतो मग अशी संधी आहे, त्या पूर्वीची लागवड 10x10 meter होती परंतु आता 5x5 meter करून सुद्धा करता येईल. किंवा जी झाडं आता जुनी आहेत तर त्याचं छाटणी करून त्याचा विस्तार कमी करून त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक एक कलम लावता येईल. अशा प्रकारचं जे मार्गदर्शन आहे म्हणजे जे शेतकरी तयार होतील त्यांना आपण तांत्रिक मार्गदर्शन करत आहोत आणि अशा प्रकारचे काही प्रात्यक्षिक स्वरूपात काही सुद्धा त्यांना उदाहरणादाखल आपण करून दाखवत आहोत. आणि यापुढे जसं म्हटलं आता एक दोन म्हणजे वेळवी असेल, आता मुरडी असेल, एक तगला आपण वेळास ह्या गावात घेतो, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे आणि शेतकऱ्यांचं सहकार्य एकत्र जमून तर ते जर बघून आपण करत असतील तर तशा प्रकारे आपण उपक्रम सुरू केलेला आहे. धन्यवाद. या अनुषंगाने आपल्याला एक आपण म्हणू की आपत्ती आणि संधी या दोन्ही गोष्टींचा सांगड घालण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या प्रशासनातर्फे केला जातोय. एक घन लागवडीचा पर्याय डॉक्टर सावंत यांनी सांगितला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी डाळिंबापासून संत्र्यांपर्यंत अनेक ठिकाणी घन लागवडीचा पर्याय वापरला जातो. काही प्रयोगात्मक तत्वावरती केशरची सुद्धा अनेक सोलापूर जिल्ह्यामध्ये घन लागवड केलेली जाणवते. आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते ती म्हणजे की आपण झाडं लावतो आणि झाडं लावल्यानंतर त्याच्यामध्ये जी फळं धरली जातात किंवा फळांची जी आपण म्हणू की फळं जी निर्माण होतात ती काढण्यासाठी म्हणून आपल्याला जी मॅनपॉवर वापरायला लागते ती मॅनपॉवर या ठिकाणी कमी होते. ट्रॅक्टरमधूनच मधून ट्रॉलीमधून डायरेक्टली काढलं जातं. त्यामुळे हा पर्याय कोकणसाठी या अनुषंगाने कदाचित आपल्यासाठी एक वेगळी चालना देणारा ठरू शकतो. कोकणची आपण म्हणू फलोत्पादनाच्या दृष्टीने हे मोठे चेंजओवर देखील असू शकतो. आपण आता जाणार आहोत सचिन तोडणकर यांच्याकडे. पर्यटन व्यवसाय निश्चित स्वरूपामध्ये या सगळ्या दोन्ही गोष्टींमध्ये कोलमडलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने काय करता येईल याच्याविषयी पण आपण चर्चा केलेली आहे. पण एकंदरीत या व्यवसायाचं पर्यटन व्यवसायाचं भविष्य काय असेल असं तुम्हाला एक व्यावसायिक म्हणून वाटतं? निश्चितपणे सांगतो की कोरोना संपल्यानंतर आज लोक खूप शहरातली लोक खूप कंटाळलेली आहेत आणि एकदा हे कोरोनाचं भय गेलं, कोरोना मुक्तीकडे जर आपण गेलो तर लोक हे पर्यटनाकडे म्हणजे विरंग आपला स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्या कोकणाकडे येणार आहेत. आता आपण थोडासा काळ हा आमचा कठीण आहे पण ज्यावेळेला ऑक्टोबरच्या नंतर ज्यावेळेला हा आपण थोडंसं ह्याच्यातून दिलासादायक गोष्टी कोरोनाच्या येतील त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येणार आहेत आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला आता पर्यटक व्यवसायाने पुढे उपाययोजना करायच्या आहेत, त्या काळजी घ्यायच्या आहेत. मग अशी जी म्हटलं मी त्या पद्धतीने काळजी घ्यायच्या आहेत. पण आता मला एक ह्या निमित्ताने सांगावं असं वाटत हे होईल की राज्य शासनाने सुद्धा कोरोना आणि त्याचबरोबर झाले निसर्ग वादळ, या निसर्ग वादळामुळे इथला कोकण सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. तर जास्तीत जास्त पर्यटन निधी, मी तर म्हणेन की वादळग्रस्तांसाठी एक पर्यटन पॉलिसी निर्माण तयार करावी आणि त्या माध्यमातून इथे पर्यटनाला चालना देण्यासाठी जर काही उपाययोजना केल्या तर इथे मला वाटतं आम्ही जे म्हणतो आहे की हा साधारणपणे 150 दिवस ते 200 दिवसपर्यंत हा पर्यटन हंगाम निघेल आणि त्याचबरोबर ती विविध पर्यटन आकर्षणाचे स्पॉट्स तयार केले शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी कोविडच्या ह्याच्यात मलाही माहिती आहे की आता राज्य शासनाची पण आर्थिक परिस्थिती जरा खालावलेलीच आहे. जर पर्यटनाचा जो अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली असेल ती जास्तीत जास्त पर्यटनाचा जो अर्थसंकल्पाची तरतूद केली ती निधी कोकणासाठी ह्या वादळग्रस्तांसाठी दिली आणि इथल्या पर्यटनासाठी जर चालना दिली तर मला वाटतं इथे पुन्हा सुगीचे दिवस येतील आणि चांगल्या पद्धतीने इथलं पर्यटन भरेल असं मला निश्चितपणे खात्री आहे. धन्यवाद तोडणकर. एकंदरीत आपण या चर्चेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. कोरोना, त्यानंतर निसर्ग वादळ आणि त्या अनुषंगाने कोकणची स्थिती यावर्षी आपण चर्चा करत होतो. आपल्यासोबत होते उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर महेश भागवत, त्यानंतर नामवंत सर्जन डॉक्टर कुणाल मेहता, त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रमोद सावंत, त्यानंतर हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन विषयाचे तज्ज्ञ सतीश तोडणकर आणि दापोलीतील पत्रकार प्रसाद रानडे. एकंदरीत या चर्चेमधून असं आपल्या समोर आलं आहे की
आपल्याला एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे, प्रचंड ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा आपल्या बरोबर नेहमी कार्यरत असते आणि ती ऑलवेज आपल्याला नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह थिंक करायला लावते. आणि त्या ऊर्जेमुळेच म्हणू आपण की आपण या सगळ्या संकटातून निश्चित स्वरूपामध्ये बाहेर येत असतो. आणि निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला आशावाद आहे की आपण निश्चित यामधून बाहेर येऊ. आणि पुन्हा एकदा दापोली आणि दापोलीच्या आजूबाजूचा परिसर कोरोनामुक्तच आणि त्याचबरोबरीने इथला पर्यटन व्यवसायाला देखील एक छानपैकी चालना मिळालेली निश्चित स्वरूपामध्ये असेल. मी कैलास कोकणचे मुश्ताक खान, त्यानंतर शमशाद खान आणि रुपेश वायकर यांच्याबरोबर मी सगळ्यांना तुम्ही ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारले, आम्हाला आमचं जे लिंकेज होतं, आम्ही जी लिंक दिली होती यूट्यूबला फेसबुकला त्याला पाहिलं, त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.